कांग्रेस के आमदार मोहन अन्ना हंबरडे और आमदार माधवराव पाटिल जवलगांवकर ने आज कांग्रेस से उम्मीदवारी के लिए फॉर्म दाखिल किया। दोनों ही आमदारों ने उम्मीदवारी मिलने का विश्वास जाहिर करते हुए आगामी विधानसभा चुनाव में महाविकास आघाड़ी की सरकार बनने की बात कही। नांदेड़ दक्षिण के आमदार मोहन अन्ना हंबरडे और हदगों के आमदार माधवराव पाटिल जवलगांवकर ने आज नांदेड़ कांग्रेस कार्यालय में हाजिरी लगाते हुए आगामी विधानसभा चुनाव के लिए उम्मीदवारी दिए जाने को लेकर फॉर्म दाखिल किया। इस मौके पर खासदार वसंतराव चौहान, जिला अध्यक्ष बेट मोगरेकर, शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार व अन्य पदाधिकारी उपस्थित रहे। इस मौके पर दोनों ही आमदारों ने उम्मीदवारी मिलने का विश्वास जाहिर किया और आगामी विधानसभा चुनाव में महाविकास आघाड़ी की सरकार बनने की बात कही। माधवराव पाटिल जवलगांवकर ने कहा कि नांदेड़ जिले की जनता पण लोक त्या ठिकाणी ओळखून आहेत। मी कालच्या निवडणुकीमध्ये पाहिलं, कितीतरी पैसे खर्च केलेले असतील तर लोकांनी शेवटी इलेक्शन हातामध्ये घेतलं नाही। लोकांनी या ठिकाणी दाखवून दिलं की आम्ही या ठिकाणी गद्दारांच्या मागं नाही तर खुद्दारांच्या मागं हे या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं। जीवाने काम करून आज अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यातली आहे। नांदेड जिल्ह्याची सत्तारबाई ऐसी परिस्थिती आज अपने पास मेरे ख्याल से 9 मतदारसंघ आहे। आज मैं आज का भी अहवाल आहे की अगर सब व्यवस्थितशीर होगा तो आज आपने 9 पैकी 7 उमेदवार तो आज चुन के आने की पोजिशन में ये भी आप तुम्हें ये कर म्हणून हे संधी कुठेतरी गेलं नाही पाहिजे। कारण नांदेड जिल्ह्यामधला काँग्रेसच्या विचाराचा माणूस हे कालांतरापासून या ठिकाणी आहे। म्हणून या ठिकाणी आपण या सगळ्या एकत्र एकोप्याने कसे या ठिकाणी नियोजन करून हे करता येईल या आपण सगळ्यांचा एक ठराव निश्चित येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे चांगले दिवस आहेत। आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं काम करायचं। काँग्रेस कमिटी नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे 2024 विधानसभेचे भरण्याची तारीख 10 तारीख दाखवली होती, पण या ठिकाणी काँग्रेस पार्टीने सांगितल्याप्रमाणे नांदेड दक्षिण 87 विधानसभा ह्या ठिकाणी मी पार्टीकडे काँग्रेस पक्षातर्फे विधानसभाची उमेदवारीची मी मागणी केलेली आहे। 2019 काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून तिकीट दिलं। त्या राहुलजी गांधी, सोनिया गांधी, खरगे साहेब यांच्या विश्वास ठेवून मी 5 वर्ष लोकांची सेवा केली, लोकांची कामं केली, विकासाची कामं केले। आणि अनेक 2 वर्ष कोरोना होता, 1 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या माध्यमातून तळागाळापर्यंत काँग्रेस पार्टीचे काँग्रेसचे विचार मी या ठिकाणी पोहोचले आहेत। आणि त्या विचारांना धरूनच यावर्षीसुद्धा मी काँग्रेस पक्षातर्फे तिकीट मागितलं आहे। क्या गणपत थोड़ा बहुत।